हरिओम लता, माझे नाव लतावीरा पाटील सोने शिरोली, सोने शिरोली केंद्र, तालुका राधानगरी। माझा अनुभव असा आहे की मी 2018 पासून बापूभक्ता परिवारमध्ये आहे। माझा पहिला अनुभव असा की आमच्या घरात म्हणजे थोडीफार तशी अडचणच आहे, दोन्ही भांडी एका ठिकाणीच करावं लागतात आणि जनावर पण आमच्यासमोरच आहेत, त्यामुळं आमच्या मशीनं एवढी प्लेट ओढून घेतलेली की तोंडात आतमध्ये घेतलेली, 5 मिनटं झाली तरी तिची प्लेट काय बाहेर पडना आली। मग मी आमच्या मुलांना सांगितलं की पप्पांना तुझ्या फोन करा आणि सांगा की डॉक्टरांना बोलवा म्हणून। ते डॉक्टर येण्यापूर्वीच आमची म्हैस काहीतरी बरं वाईट झालं असतं म्हणून मी बापूंचं 3 वेळा नाव घेतलं आणि म्हशीच्या तोंडामध्ये हात घातला। हात घातला तर माझ्या हाताला एक पण तिचा दात लागला नाही किंवा प्लेट पण हाताला लागली नाही। नंतरनं मी 5 मिनटानं हात काढला बाहेर। मग आता मी मुलासनी म्हणले की मस आमची आता मरणारच, एवढ्यात मशीनच प्लेट बाहेर टाकली। हा माझा पहिला अनुभव। दुसरा अनुभव असा आहे की माझी दोन्ही मुलं BSc झालेली आहेत आणि त्यांना जॉब म्हणजे काहीच नव्हता। मग मी बापूंच्याकडं सारखी धावा करायची की माझ्या मुलांना काही नाही काहीतरी नोकरी मिळावी, त्यातनं त्यांचं काहीतरी भलं व्हावं असं मी सांगत होतो। मग असं धाकट्या मुलासाठी आमच्या म्हणजे आम्ही कागदं कुठेतरी कामासाठी दिलेली होती, ते साहेब पुढच्या महिन्यात करूया, त्याच्या पुढच्या महिन्यात करूया असं सांगत होते। मग मी इथं एकदा उपासनेला आल्यानंतर मी सांगितले की बापूसनीने आईला मला पुढच्या शनिवारच्या आत माझ्या मुलग्याचं काम होणार आहे किंवा नाही ते असं मला समजलं पाहिजे, तोपर्यंत गुरुवारी आमच्या मुलग्याला म्हणजे धाकट्या की असं फोन आला, बाळ तू इंटरव्ह्यूसाठी हजर राहा म्हणून। मग तो इंटरव्ह्यू देऊन आला, तोपर्यंत शनिवारी असा कॉल आला की बाळ तू कामावर कधी हजर होणार आहेस म्हणून। तो म्हटला मी सोमवारपासून हजर होतो। आज 4 महिने झाला आमचा मुलगा कामावर आहे, 4 महिन्याच्या आतच त्याला परमनंट करून घेतलं आहे आणि दुसरा मुलगाही माझा कामावर जॉईन झालेला आहे। तिसरा अनुभव असा की माझी वस्तू काहीतरी हरवलेली होती आणि ती मी असे म्हणजे सांगायचं की बापूसनी माझी वस्तू ती माझी ह्या तारखेपर्यंत ह्या दिवसापर्यंत माझी मला ती वस्तू मिळाली पाहिजे। ती वस्तू मी दररोज सापडायची साठी तिथं दररोज मी बघायची, माझी वस्तू काय मला ती मिळत नव्हती। मग मी रामारामाचा जप करत सारखी बसायची आणि थोडे दिवसांना असं मला 3-4 दिवस गेले की ती नजरेला माझ्या अशी धावायची बापू ते अमक्या ठिकाणी तुझी आहे तिथं म्हणून। मी त्या ठिकाणी जाऊन सारखं बघायचं। मग मला 7व्या दिवशी ती माझी वस्तू माझी मला मिळाली। हरिओम श्रीराम अंबज्ञा।